समर्थ रामदास स्वामींच्या सार्थ विचारांना भ्रमंती करून देशभरामध्ये कार्यशक्ती निर्माण करणारे आजच्या कार्यक्रमाचे परम आदरणीय अध्यक्ष मारुती बा रामदासी, स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या स्पर्धेचं आयोजन करून संपूर्ण विश्वामधल्या मंडळींना सावरकर विचारांची वर्तमानातली शक्ती प्रदान करणारे सर्व आयोजक आणि सावरकर प्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याकडे वैशिष्ट्य असं आहे की आपण व्यक्तिमत्वांना काही विशिष्ट पद्धतीने बांधून ठेवतो. माणसांना चौकटीत बांधण्याचा स्वभाव आपण सगळ्यांचा कमी अधिक प्रमाणात असतोच. विवेकानंद म्हटले की विवेकानंदांमध्ये अध्यात्मापलीकडे जणू काही नाहीच काही. एखादा शूर योद्धा आपण बघितला तर त्याच्यात युद्ध कौशल्याच्या पलीकडे दुसरं काही नाही असं मानलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात आपण विचार केला तर आपल्या मनात असं येऊ शकतं की स्वातंत्र्यवीर सावरकर अनेक पैलूंनी प्रसिद्ध आहेत आणि ते सारे पैलू सगळ्या जगालाही माहीत आहेत. असं म्हणतात की एखाद्या व्यक्तिमत्वाला अष्टपैलू म्हटलं की ते पुरेसं ठरतं, ते व्यक्तिमत्व उन्नत होतं, मोठं होतं. पण मृगांग कुळकर्णी यांनी आपल्या एका प्रदीर्घ लेखामध्ये सावरकरांचं वर्णन करताना असं लिहिलेलं आहे की शतपैलू हे सुद्धा वर्णन ज्यांच्या बाबतीत कमी होईल असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमधला सगळ्या जनमानसामध्ये रूढ झालेला जो भाव आहे तो स्वातंत्र्यवीरांचा असेल, क्रांतिकारकांचा असेल, द्रष्टे सावरकरांचा असेल, कवी सावरकरांचा असेल, भाषा शुद्धी करणाऱ्या सावरकरांचा असेल, संरक्षण शास्त्राचे विचार मांडणाऱ्या सावरकरांचा असेल, अंदमानाची शिक्षा भोगणाऱ्या महान क्रांतिकारकांचं दैदिप्यमान कार्य करणाऱ्या सावरकरांचा असेल, दगदगत अग्निकुंड आपण सगळ्यांना जाणवावं अशा पद्धतीचं सावरकरांचं व्यक्तिमत्व असेल. दोन शब्दांनी सावरकर तर महाराष्ट्रभर नव्हे भारतभर सर्वत्र प्रचलित आहेत. समाजसुधारक सावरकर, विज्ञानवादी सावरकर, आणि हे सर्व सत्यही आहे. मात्र आशय व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक असू शकतं यावर अनेकांचा पटकन विश्वास बसत नाही, जो आजच्या भाषणाचा शीर्षक बिंदू आहे. सावरकर आध्यात्मिक होते. ज्यांनी प्रहार केले आपल्या रूढींवर, ज्यांनी प्रहार केले आपल्या परंपरेंच्या अनेक गोष्टींवर, ज्यांनी प्रहार केले कर्मकांडांवर, त्यांच्या त्या प्रसिद्ध वाक्यातून ज्यांनी म्हटलं की गाय हा पशु आहे, सावरकरांच्या जीवनाला असा अध्यात्माचा कोणता स्पर्श होता असं स्वाभाविकरित्या कोणाच्याही मनात जर आलं तर मूलभूत विचाराच्या अभावी ते आलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं. माणसाचं बाह्य जीवनातलं जे वर्तन असतं ते त्याच्या अंतरशक्तीवरून ठरत असतं हे जगातल्या कोणत्याही व्यक्तीला लागू असलेलं विधान आहे. सावरकरांनी जी जी दैदिप्यमान कामं केली त्या दैदिप्यमान कामाच्या मागे सावरकरांचा एक आत्मबल होतं, एक मनोबल होतं आणि एक ध्येयबल होतं. हे मनोबल, आत्मबल आणि ध्येयबल म्हणजेच सावरकरांचा असलेला आध्यात्मिक शक्तीचा ठेवा. ही अध्यात्मशक्ती सावरकरांजवळ नसती तर सावरकरांनी जी दैदिप्यमान कामं प्रत्यक्षात करून दाखवली जी आपण सगळ्यांच्या समोर आहेत ती तेवढ्या उंचीची झाली नसती. माणसाची उन्नतता, माणसाची उदात्तता, माणसाची भव्यता ही त्याच्या अंतरशक्तीवर अवलंबून असते आणि अंतरशक्तीवरून मनुष्य मोठा ठरत असतो. या पार्श्वभूमीवर सावरकर आध्यात्मिक कसे होते
जड़वादी केवळ नव्हते, केवळ तत्ववादी नव्हते, केवळ लौकिक जीवनातल्या असलेल्या सुधारणांच्या संदर्भातून बदल करून आपलं जीवन घडवावं एवढ्या मुद्द्यापुरतं त्यांचं आयुष्य सीमित नव्हतं हे आपण सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि त्यांची ही जी वेगवेगळी रूपं आहेत या वेगवेगळ्या रूपांचाही आपल्याला अभ्यास करता येईल. आईन्स्टाईनला संगीताचं आणि व्हायोलियनचं एक वेगळं वैभव प्राप्त होतं हे फारसं वैज्ञानिकांच्या पलीकडचं आईन्स्टाईन आपल्याला माहीत नसतं. स्वामी विवेकानंद हे संगीतातली एक अत्यंत उच्च कोटीची जाण ठेवणारे होते आणि त्यांचं अर्थविषयातलं चिंतन होतं असं म्हटलं तर आपला पटकन विश्वास बसणार नाही. आणि म्हणून हे जे वेगळं रूप आहे अध्यात्माचं, अंतरीचं रूप सावरकरांचं, एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की हे अंतरीचं रूप तपासायचं कसं. अध्यात्म या शब्दामधला जो मूलभूत अर्थ आहे त्याच्याशी जर आपण जोडलं आणि आपण त्याला काही निकष लावण्याचा प्रयत्न केला, जे निकष सर्वमान्य आहेत, सर्वव्यापी आहेत आणि सर्वस्पर्शी आहेत, ज्या निकषांवर चर्चा करता येऊ शकत नाही अशा प्रकारचे ते निकष आहेत. आपण लक्षात घ्या, सावरकरांचं वय केवळ 6-7 वर्षाचं आहे. 6-7 वर्षाच्या वयामध्ये सावरकर त्यांच्या घरामध्ये असलेल्या एका मोठ्या कपाटात बंद स्वतःला करून घेऊन तुर्यावस्थेत बसत असत असं वर्णन केलेलं आहे. 6-7 वर्षी मुलगा तर तुर्यावस्थेत बसतो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राज्य जिंकीन तरच पुन्हा परत येईन अशा प्रकारची शपथ आपल्या देवी पुढे घेतो. उत्कट भव्यते घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे या भूमंडळी, असं समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे जो प्रत्यक्ष निस्पृह होण्यापूर्वी त्या भव्यतेला स्पर्श करतो, त्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांचा केवळ आपण थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मूळ पिंड हा आध्यात्मिक होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिगत जीवनातल्या अनेक गोष्टी या सर्वसाधारणपणे माहीत नसतात, अभ्यासकांना त्या माहीत असतात, त्यांचा त्या बाबतीतला आढावा त्यांनी घेतलेला असतो. म्हणून माझ्या विवेचनात मी असे भाग करणार आहे की जे तुम्हा मला माहिती आहेत असे सावरकरांच्या आयुष्यातले प्रसंग, आणि जे कमी प्रमाणात माहिती असतील, काहींना माहीत नसतील, असे सावरकरांच्या जीवनामध्ये घडलेले प्रत्यक्ष कोणी ना कोणी व्यक्त केलेले, त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले, त्यांच्या मित्रपरिवाराने स्नेहीजनांनी व्यक्त केलेले, त्यावर जी पुस्तकं प्रकाशित झाली त्या पुस्तकांच्या आधारे आपल्याला त्या संदर्भामध्ये मांडता येऊ शकतं. मी एक पहिला बिंदू आपल्यापुढे ठेवतो की सावरकर अगदी लहान असताना घरामध्ये आरण्यकाचा ग्रंथ वाचित होते. आरण्यकाचा ग्रंथ वाचत असताना बाबाराव त्यांना असं म्हणाले की घराचं आरण्य करण्याचा विचार आहे काय. आरण्यकाचा ग्रंथ सावरकर वाचतात त्या लहानपणी, अतिशय लहान आहेत सावरकर. मला तर असं वाटलं की समर्थ रामदास आजच्या अध्यक्ष त्या विषयाच्या भोवती आहेत. वयाच्या 8व्या वर्षी असं म्हणतात चिंता करीतो विश्वाची, आणि हे आरण्यकाचा ग्रंथ वाचतात, देवीपुढे प्रतिज्ञा करतात आणि आपल्या कार्याला सुरुवात करतात. या कार्याला सुरुवात करताना त्यांच्या मनाची जी बैठक आहे त्या मनाच्या बैठकीचा पहिला बिंदू असा आहे जो अध्यात्माशी जोडलेला आहे की सावरकरांचं जीवन हे निर्धारयुक्त आहे. ठरवलं ते करायचं हे सावरकरांचा निर्धार आहे. आलात बरोबर आनंद आहे, येऊ शकला नाही तर दुःख नाही, आणि विरोध केला तर गय नाही. या भूमिकेतून जे आयुष्यभर वावरले आणि आपल्या निर्धार नावाच्या विषयाला ज्यांनी यत्किंचितही मागे पुढे येऊ दिलं नाही त्या सावरकरांचं निर्धारयुक्त जीवनाची गंगोत्री ही अशा रीतीने स्वाभाविकरित्या आध्यात्मिक आहे असं जर म्हटलं तर ते यथार्थ ठरेल. सावरकरांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीचा वेगवेगळा विचार आणि वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात असं येईल की दोन अत्यंत विभिन्न टोकाच्या असलेल्या गोष्टी सावरकरांच्या
जीवनात एकाच वेळी कमालीच्या प्रगल्भतेने आलेल्या आहेत. खूप वेळा त्यातली एखादी घटना माहीत असते आणि एखादी माहीत नसते. करुणता आणि सामर्थ्यता हे दोन गुण एकाच वेळी व्यक्ती आध्यात्मिक असल्याशिवाय नांदत नाही हे वर्णन केलंय अरविंद बाबूंनी, अरविंद घोषांनी. चैतन्याचा स्पर्श या आपल्या ग्रंथात करुणतेचा स्पर्श आणि सामर्थ्याची उपासना या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करण्याचं धाडस असलेला माणूस आध्यात्मिक असतो. आपल्या सगळ्यांना माहीत असलेला तो कर्झन वायलीच्या वधाचा प्रसंग जरा आठवा. त्या प्रसंगामध्ये दोन उपघटना आहेत. पहिली उपघटना अशी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका सहकार्याला चेहऱ्यावर आनंद व्यक्त करण्याची इच्छा निर्माण होते आणि घटना अशी असते, तो वृत्त सांगायला येतो सावरकरांना. त्यावेळी ती घटना अशी आहे की कर्झन वायलीच्या पत्नी आपल्या पतीचं निधन झाल्यानंतर शोकाकुल अवस्थेमध्ये आहे आणि कर्झन वायलीचा वध झालेल्या असताना त्या शोकाकुल अवस्थेचं हा काहीशा आनंदानं वर्णन करतो आहे. त्या सावरकरांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे फारसे इतिहासाने किती लक्षात घेतले माहिती नाही. सावरकर असं म्हणतात की एका पत्नीला झालेला वियोग तुला समजणार नाही. जर माणसामधला असलेला क्रूरता आणि माणसामध्ये असलेला व्यक्तिमत्वाचा भाव हा एकमेकांपासून वेगळा करता आला असता, म्हणजेच कर्झन वायलीला न मारता त्याच्यातला असलेला क्रौर्य संपवता आलं असतं तर तसं केलं असतं, पण तसं करता येत नाही. आणि मदनलाल धिंगरानं त्याचा वध केला आपल्याला असलेल्या एका कृत्याचं समर्थन करण्याकरता, त्याच्या पत्नीला झालेल्या वियोगाचं, त्याच्या दुःखाचं भांडवल करण्याची, त्याचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत चूक आहे. आपण याच्यातल्या सूक्ष्मतेकडे जरा गेलं तर त्यांचं पुढचं वाक्य असं आहे की हा वियोग समजण्याकरता पत्नी व्हावं लागतं. काय करुण रस प्रधान आहे. आणि हा प्रसंग घडल्यानंतर जेव्हा मदनलाल धिंगरांच्या असलेल्या कृत्याच्या निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जातो, त्या सभेलाही सावरकर हजर आहे. या दोन प्रसंगांमध्ये अल्पसं अंतर आहे. आणि त्या सभेत असं ठरतं आणि ते मदनलाल धिंगरांच्या निषेधाचा ठराव पास करतात, तेव्हा सावरकर उभे राहतात आणि असं म्हणतात की माझा या ठरावाला विरोध आहे. मदनलाल धिंगराच्या निषेधाच्या ठरावाला माझा विरोध आहे, आपण विरोध नोंदवून घ्या. पामर नावाची एक व्यक्ती त्यांच्याजवळ येते, त्यांना अत्यंत जोरात असा ठोसा मारते आणि डोळ्याजवळ असलेल्या ठोसा जोरात लागल्यामुळे त्यांच्या तिथून रक्त येतं, सभा पांगते. सावरकर आहे त्या स्थितीत उभे राहतात आणि निषेध नोंदवल्याचं प्रत्यक्ष खात्री करून घेतल्याशिवाय ते सभागृह सोडत नाहीत. ही एकाच प्रसंगातली दोन वेगवेगळी रूपं बघा आपण, आपल्या लक्षात येईल की मी मदनलाल धिंगरांच्या निषेधाचा ठराव होऊ देणार नाही. हे वर्णन शब्दात करायचं झालं तर मी नेहमी असं करतो की भरत नावाच्या पुत्रामुळे या देशाला भारत नाव आहे. सिंहाची आयाळ धरण्याचं सामर्थ्य फक्त फार थोड्यांमध्ये असतं आणि तेही त्याच्या गुहेत जाऊन. हा प्रसंग पारतंत्र्यातला आहे, हा प्रसंग लंडनमधला आहे, हा प्रसंग तुमच्या आमच्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या इंग्रजांच्या साम्राज्यातला आहे. स्वतःच्या जीवाला असलेला 100% धोका लक्षात घेऊन तो पत्करण्याचं सामर्थ्य दाखवणं आणि त्या कृतीच्या पाठीमागे असलेल्या एका पत्नीच्या वियोगाच्या वेळी त्याच्यातल्या कारुण्य रसतेने आपल्या असलेल्या सहकार्याला योग्य ती समज देणं, या दोन्ही गोष्टी एकाच असलेल्या व्यक्तिमत्वामध्ये अंतर्भूत होत असतात जेव्हा श्रीकृष्ण नावाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावरचा वेगळा प्रभाव असतो. तो प्रभाव होता अशा अर्थानं मी श्रीकृष्णाच्या संदर्भातलं आता नाव घेतलेलं आहे. मला तर सावरकरांच्या बाबतीत असं नेहमी वाटतं की भीष्माची प्रतिज्ञा
कृष्णाची स्थितप्रज्ञता, पतंजलीतला योग, पाणिनीचं भाव भाषाशास्त्रावरचं प्रभुत्व आणि दधीचीचा त्याग, हा एकाच व्यक्तीत जर बघावायचा असेल तर त्यांचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. आणि ही मी आत्ता जी वर्णन केलेली सगळी भूमिका आहे ती प्रतिज्ञेची असेल, स्थितप्रज्ञतेची असेल, ती योगावस्थेची असेल, ती तुर्यावस्थेची असेल, ती आरण्यकाच्या वाचनाची असेल, ती देवीपुढच्या प्रार्थनेची असेल, प्रत्यक्ष केलेल्या सगळ्या कृतीच्या बाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे धैर्य आहे त्या धैर्याला तोड नाही. असं धैर्य दाखवणं आणि जिथे ते दाखवलेलं आहे ज्या धैर्याला मित्रांनो एका शब्दात सांगायचं असेल तर ते धैर्य दाखवणं याचा अर्थ मृत्यूला कवटाळणी मारणं आहे. आपण त्या प्रसंगाचा फक्त विचार केला तरी मी आत्ता जो शब्दप्रयोग वापरतोय याचा आपल्याला प्रत्यय येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यामध्ये असे दुर्धर प्रसंग अनेक वेळा आले पण त्या सगळ्या प्रसंगामध्ये भगवद्गीतेमध्ये केलेल्या वर्णनाप्रमाणे सावरकर वागले. भगवद्गीतेमध्ये माणसाच्या सामर्थ्याच्या प्रतीकाच्या बद्दल स्वतः योगेश्वर कृष्ण असं लिहितात आणि सांगतात पार्थाला की आपल्या स्वतःच्या ध्येयाशी एकरूप होणारा आणि ध्येयाशी समरस होऊन कार्य करणारा असा जो असतो तो मोक्ष प्राप्तीला जातो. मोक्ष नावाचा विषय आध्यात्मिक आहे आणि सावरकरांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये देव नावाच्या विषयाची वेगवेगळी फोड सावरकरांनी केली आहे. तसं नसतं तर ते स्वतंत्र ते भगवती या काव्यामध्ये सावरकरांनी असं कधी म्हटलं नसतं. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूप आहे, वेगळा मोक्ष नाही. नवी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा, मज भरतभूमीचा तारा. मला विद्येचा भार होतो. या सगळ्या शब्दांचा अर्थ असा आहे की सावरकरांच्या जीवनाचं ध्येय स्वतंत्रते भगवती हे आहे. या स्वतंत्रते भगवतीच्या पोटी आपलं तर आयुष्य आहेच, आपल्या साऱ्या कुटुंबियांचं आहे आणि या सगळ्यांच्या भोवती त्यांचं वागणं जे आहे ना ते वागणं परमेश्वराच्या सिद्धांताशी आणि जुन्या असलेल्या परंपरेतल्या अनेक दाखल्यांशी जोडलंय. आपणाला सगळ्यांना माहीत असलेली उदाहरणं मी केवळ ध्वनित करतो. त्यांचं ते गाजलेलं जे पत्र आहे येसू वहिनींना लिहिलेलं, त्या पत्रामध्ये तुमचं आमचं आयुष्य कसं आहे वहिनी याचं वर्णन करताना ते दोन दाखले देतात. आयुष्य कसं असलं पाहिजे की गजेंद्रानं जे कमळ पुष्प उपटिले आणि ते श्रीचरणाशी वाहिले. श्रीचरणाशी वाहिलेलं पुष्प कमलाचं जे आहे श्रीचरणाशी वाहिले. कोणती तरी एक शक्ती असते जिथे शरण जावयाचं असतं मात्र निष्क्रिय राहावयाचं नसतं. शक्ती पुढे शरण जाणे म्हणजे निष्क्रियता नव्हे आणि सक्रियतेशिवाय अध्यात्म नव्हे. कर्मयोग सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये, त्या कर्मयोगाचं महत्वच असं आहे की तू सदैव कार्यरत राहायला पाहिजे, फळाची कोणती अपेक्षा न धरता. स्वातंत्र्य मिळालं तरी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य आपुले सुराज्य करणे हेच आम्हा आव्हान. आमुचे जय जग गाईल जयगान. म्हणजे ध्यास संपत नाही. उत्तमतेचा ध्यास, उदात्ततेचा ध्यास, दिव्यतेचा ध्यास आणि हा जो सगळा भाव त्यांच्या मनामध्ये आलेला आहे हा सगळा भाव त्या पत्रामध्ये त्या येसुवेनीला लिहिताना असं म्हणतात की वनवास नावाच्या विषयाची निवड करताना रामालाच दिला जातो ना, मग वनवासाची का चिंता करावी. आणि खरंय सागरा प्राण तळमळल्या या काव्यामधल्या तिसऱ्या कडव्यामध्ये नवी नक्षत्रे बहु एक परिमज प्यारा तो भरतभूमीचा तारा, प्रासाद इथे बहु परमज भारी आईची झोपडी प्यारी. तिचं वीण नको मज राज्य सचे साचा, वनवास जरी तिच्या वनीचा. ती नाही मग काही अर्थ नाही, जन्मालाच अर्थ नाही. ही स्वातंत्र्याची अत्यंत अदम्य प्रेरणा जी आहे त्यासाठी सर्व
आणि फक्त एकट्याचं नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये मृत्यू किती वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जवळ आहे असे तर आकडे सांगून आणि प्रसंग सांगून जर संपवायचं ठरवलं तर असं नक्की होईल की काही प्रसंग सांगायचे राहून जातील. मला खरंच मोकळेपणे असं सांगावं कोणीही की जो मृत्यूला असं सांगू शकतो की थांब तुझी येण्याची वेळ नाही, मृत्यूला असं सांगू शकतो की आता तू मला धमकावू नकोस आणि मी तुला सापडणार नाही. यातला कुठलाही शब्द साहित्यिक नाही. आपण आठवून पहा त्यांच्या त्या अंदमानातले छळ, आठवून पहा ती मार्सेलिसची उडी, आठवून पहा त्या रत्नागिरीच्या कालखंडामध्ये त्यांना प्रत्यक्ष झालेला आनंदवी त्रास. मित्रांनो, व्यक्तिगत उल्लेख करू नये परंतु तरी मी जरा अधिक माहिती प्राप्त व्हावी यासाठी करतो की मी स्वतः त्या रत्नागिरीच्या तुरुंगात गेलेलो आहे आणि तुरुंगाधिकाऱ्यांच्या मदतीने ती कागदपत्र पाहिलेली आहे. त्यातलं एक पत्र मी फक्त तुम्हाला सांगतो. मुंबईचा गव्हर्नर पत्र लिहितो तत्कालीन तुरुंगाधिकाऱ्याला की सावरकर काही मागतात का, त्यांना रात्री नीट झोप येते का, त्यांची प्रकृती नीट राहते की नाही, आणि दिवसभर त्यांना आपण जे देतो त्याच्या पलीकडच्या कोणत्या गोष्टीची ते मागणी करतात. आपल्या डोळ्यात आश्रय येतील मित्रांनो, मी सांगितलेलं उत्तर आपण ऐकलं तर, पण ते लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. आता रत्नागिरी त्याला वाळवी लागली बऱ्यापैकी, पण रत्नागिरीच्या तुरुंगात उपलब्ध आहे. त्यात उत्तर असं लिहिलं आहे की एक तांब्याभर पाणी 24 तासाच्या प्रातर्विधीपासूनच्या सगळ्या गोष्टींसाठी दिलं जातं. ते तांब्याभर पाणी संपल्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकर पाणी सुद्धा मागत नाहीत. ज्या तुरुंगाधिकाऱ्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की फक्त पक्ष्यांच्या पंखाचा आवाज त्याच्या तुरुंगात येत असे अंदमानातल्या, त्या बारीने नंतर त्याचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या त्याचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याच्या आत्मचरित्रातलं वाक्य मी आपणाला सांगतो की आय हॅव नॉट सीन ए ग्रेट पेट्रियॉटिक इन एंटायर माय लाईफ लाईक विनायक दामोदर सावरकर इन अंदमान. मृत्यू अनेक वेळा जवळ आहे तरी डगमगले नाही, अशी स्थितप्रज्ञ वृत्ती. मघाशी मी कृष्णाच्या स्थितप्रज्ञतेचा जो उल्लेख केला, अशी स्थितप्रज्ञ वृत्ती. कुटुंबीय भेटायला येतात तेव्हा लक्षात येतं वहिनींचा मृत्यू झाला आहे. एकाच तुरुंगात राहिलेले आहेत, भावाची भेट नाही. किती प्रसंग सांगावे, त्या प्रसंगांची मालिका सांगून आपण कोणाचा वेळ अधिक घ्यावा हे संयुक्तिक होणार नाही, पण आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. पण हे प्रसंग एका बाजूला चालू असताना ते कोणते ग्रंथ आपल्या कैद्यांना सांगतात? हरी विजय आणि पांडव प्रताप या दोन ग्रंथातली अनेक उद्धरणं स्वातंत्र्यवीर आपल्या कैद्या बांधवांना सांगतात. त्यांचं सामर्थ्य मोठं करतात, त्यांच्या मनातले विचार जे आहेत आत्महत्येचे त्यापासून त्यांना परावृत्त करतात. आज नव्हत्या तुम्ही बाहेर पडणार आहात हे लक्षात घेऊन त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये असलेल्या नैराश्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. हे त्याच वेळी करतात ज्यावेळी स्वतःच्या यातना सहन करतात, आणि या यातनांना ते डगमगत नाही. ते डगमगले असते तर त्यांनी असं विधान केलं असतं का की मला 50 वर्षाची शिक्षा आपण केलेली आहे, तुमचं राज्य तरी 50 वर्ष या देशावर टिकणार आहे का? हे म्हणणं त्या काळामध्ये किती खरं म्हणजे अशक्यच होतं. कठीण शब्दप्रयोग वापरून त्यांचा मी अवमान करू इच्छित नाही, अशक्य होत. असं त्यांनी केलं आणि दुसऱ्या बाजूला कैद्यांना उभारी दिली, बळकट्टा दिली, लोकसंग्रहता वाढवली, स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, आणि त्या प्रेरणेचे ग्रंथ कोणते? हरी विजय, पांडव प्रताप. त्याचा एक छोटासा प्रसंग आहे की कुशा भंडारी नावाचे त्यांचे एक साथीदार होते, त्यांनी त्यांचं वर्णन केलंय, हे माझे सहकष्ट भोगी आहेत. सावरकरांचा शब्द आहे सहकष्ट भोगी. ते स्वतः अंदमानातून सुटले कुशाभाऊ भंडारी, नंतर सावरकर सदनामध्ये सावरकरांना भेटायला आलेले आहेत.
स्वातंत्र्याचा परिसस्पर्श या पुस्तकामध्ये आपल्याला याची माहिती मिळेल. आणि स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर यांनी आठवणी अंगाराचे हे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये सुद्धा मी हा सांगतो, हा प्रसंग आपल्याला वाचायला मिळेल. ते कुशा भंडारी त्यांना भेटायला आलेत. कुशा भंडारी भेटायला आल्यानंतर त्यांना असं वाटतं स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे हे सामान्य, त्यांचे पाय निघवेना. भागवत नावाचे एक सद्ग्रस्त त्यांच्याजवळ बसले होते. स्वातंत्र्यवीर भागवतांना असं म्हणाले की आत्ताच्या चांगल्या असलेल्या दिवसात तुम्ही आमचे साथीदार आहात, हा माझा सहकष्ट भोगी आहे ज्याने तुरुंगात फार सोसलं. बरं, कुशा भंडारीने फार सोसलं असं कुशा भंडारी भेटायला आल्यानंतर सांगणं, आणि कुशा भंडारी त्यांच्या डोळ्यात आश्रय येऊन दारात उभे आहेत तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, बघा याला निघावंसं वाटत नाही. असं प्रेम करणारी मातृभूमीवरची माणसं जेव्हा भक्त रूपानं कामाला लागतील तेव्हा या मातृभूमीचा भगवंत जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. काय सांगतात ही वाक्य? अध्यात्माचा एक निकष असा आहे जो आपण सगळ्यांना मान्य झाला पाहिजे की आपल्या स्वतःवर केलेले जे कोणाचे उपकार असतात ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवण्याचा कृतज्ञता धर्म. मात्र आपण कोणावर जर उपकार केलेले असतील तर ते विसरणं. कर्तृत्व सिद्ध करणं, कर्तव्य सदैव करत राहणं, आणि कर्तव्य सदैव करत असताना मी हे करतो आहे हे न बोलणं, हे फक्त त्यांनाच जमते जे निरहंकारी असतात, जे आध्यात्मिक असतात. स्वतः डॉक्टर कलामांनी एक अत्यंत अप्रतिम शब्द वापरलेला आहे, ते असं म्हणतात, लेट धिस नेशन बी स्पिरिच्युअलाइज्ड. संबंध राष्ट्र आध्यात्मिक झालं पाहिजे, म्हणजे अशा शक्तीने वर्धिष्णू झालं पाहिजे. आध्यात्मिक ही शक्ती आहे, आणि ती शक्ती कोणती आहे? ती मानसिक मनोबल वाढवणारी शक्ती आहे, ध्येयबल वाढवणारी शक्ती आहे. अशी जी शक्ती ही या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यामध्ये या पद्धतीच्या शक्तीने फार मोठं काम केलंय. आणि हे जे काम स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यामध्ये स्वाभाविकरित्या झालेलं आहे हे फार दैदिप्यमान आहे. त्यातला एक प्रसंग फार थोड्या मंडळींना माहीत असेल असं मला मोकळेपणे वाटतं. ठाण्याच्या संमेलनात मी अज्ञात सावरकर हा विषय बोलायला गेलो होतो, आणि माझ्या सद्भाग्याने भाषण झाल्यानंतर मला त्यांची नात आणि नातजावई भेटले. मला माहीत नव्हतं, माझा परिचय नव्हता, आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला होता जो या अध्यात्माच्या एका पैलूशी जोडला आहे. लता दिदींच्या आयुष्यातला तो प्रसंग आहे. लता दिदी त्यांच्या मातोश्री माई आणि हृदयनाथ मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला गेलेत. लता दिदींची इच्छा अशी होती की त्यांच्या सुरेला नावाच्या एका चित्रपटाच्या संदर्भातल्या निर्मितीचं त्यांनी उद्घाटन करावं. ते केलंही त्यांनी नंतर. हे निमंत्रण द्यायला ज्यावेळी गेले त्यावेळी सावरकरांनी लता दिदींच्या जवळ त्यांच्या वडिलांची म्हणजे मास्टर दीनानाथांची चौकशी केली. तेव्हा लता दिदी असं म्हणाल्या की मला अशी माहिती मिळालेली आहे कौटुंबिक की आमच्या अडचणीच्या प्रसंगी, लता मंगेशकर कुटुंबियांच्या अडचणीच्या प्रसंगी सावरकरांनी काही त्यांना मदत केली होती. माझी इच्छा अशी आहे असं म्हणत लता दिदी त्यांना म्हणाल्या की मला ते पैसे परत करावायचे आहेत, कारण आता स्थिती उत्तम झालेली आहे. सावरकरांचं उत्तर असं आहे की मी दीनानाथांना पैसे दिले होते हे मी विसरलो आहे, तू तर मुलगी आहेस माझी, मुलीकडनं काही घेता येत नाही. आणि आता तुला खरं सांगू, आता आज बोललीस हा प्रसंग तू कायमस्वरूपी विसरशील तर जास्त बरं होईल. या वाक्यांचं विवरण आपण करावं. ही वाक्य तुम्हाला संदर्भ सांगतो, ज्यांना विस्तृत वाचायचं त्यांनी आठवणी अंगाराच्या या पुस्तकात वाचायला मिळतील, पान क्रमांक 95. आणि ती मुलाखत पुढे आणखी विस्तृत झालेली आहे.
आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मंगेशकर कुटुंबियांचं प्रेम कशामुळे होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोणत्या योगदानामुळे होतं, त्या पुढच्या प्रसंगात मी जात नाही, शिरत नाही आता. स्वातंत्र्यवीरांनी ज्यांच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे उपकार केले त्याची कधीही वाच्यता केली नाही हा आध्यात्मिक पैलू असल्याशिवाय शक्य आहे का? आणि स्वातंत्र्यवीरांवर कोणी छोटे मोठे उपकार केले ते कधी ते विसरले नाही. कोणी छोटीशी साथ दिली असेल, कोणी छोटीशी मदत केली असेल, कोणी काव्यात्मक रचनेतून त्यांच्या कुटुंबियाला मदत केली असेल, तो कवी गोविंद असेल, तो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये असलेल्या त्या रामाच्या मूर्तीच्या समोर जमलेल्या धान्यातून माईंना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नींना आणि त्यांच्या वहिनींना धान्य घेऊन जात असे, आणि तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा असलेला आग्रहाचा विषय पूर्ण करण्यासाठी त्या पोथीच्या पुढे आलेल्या धान्यावर त्यांचा संसार चालत असे, त्या कवी गोविंदांच्या ऋणाला सावरकर विसरले नाहीत. उदाहरणं त्यांच्या कृतज्ञतेची तर खूप देता येते. अशा पद्धतीची एक वेगळ्या प्रकारची एकरूपता स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यात होती. आणखी एक स्वातंत्र्यवीरांचा फार विलक्षण पैलू आहे, आपला गुण मोठा न वाटू देणं आणि दुसऱ्याचा गुण मात्र मोठा आहे असं सदैव सांगणं. उलटं असतं बरं का, जी माणसं खरी मोठी नसतात त्या माणसांच्या बाबतीत हे उलटं असतं. सुधीर फडकेंच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, तो स्वतः बाबूजींनी सांगितलेला आहे. आणि सुधीर फडकेंचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नातं प्राचार्य भोसले वर्णन करतात त्या शब्दात सांगायचं झालं तर ते असं आहे की सावरकर सूर्य आहेत आणि सुधीर फडके सूर्य फूल आहे. इतकं अभिन्नता आहे म्हणून त्यांनी सावरकरांच्यावरचा चित्रपट केला. सुधीर फडके गीत रामायण हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये सुधीर फडकेंनी सागरा प्राण तळमळला हे गाणं म्हटलं तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हजर होते. ते सुधीर फडकेंना असं म्हणाले, अरे किती वेळा ते सागरा प्राण तळमळला म्हणशील, स्वतःच्या गाण्याच्या बद्दलचं विधान आहे का? तुझं गीत रामायण ऐकण्याची खूप इच्छा आहे, जरा चांगलं पुढे बसून कधीतरी ऐकोशील का? हे बोलण्यात आपण सूत्रपा काय म्हणजे ते माझ्या सागरा प्राण तळमळला हे दैदिप्यमान काव्य आहे. सावरकरांच्या कवितेचा जन्म हा स्वतंत्र भाषणांचा विषय आहे. म्हणजे कालिदासाची असलेली वाल्मिकीची असलेली सारी प्रतिभा आणि प्रज्ञा एकत्र केल्यानंतर जे काव्य स्फुरत त्या काव्याचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काव्य. त्या काव्याला तू बाजूला ठेव असं म्हणतात आणि तुझं गीत रामायण मला ऐकव मी केव्हा तरी. आणि शिवाजी मंदिरामध्ये झालेल्या गणपतराव फडकुलेंच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी स्वतः सावरकर पुढे बसलेले आणि बाबूजींनी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं हे गाणं म्हटलेलं आहे. नको अश्रू ढाळू आता पूस लोचनास, असं भरताची समजूत घालतोय. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येचा हो तू राजा रंकमिवनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या गाण्याच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आलेत अशी नोंद सुधीर फडकेंनी केली आहे. कार्यक्रम झाल्यानंतर सुधीर फडके असं म्हणाले की या कडव्याच्या वेळी आपल्या डोळ्यातून अश्रू आलेत आणि फार आपण घळाघळा रडत. स्वातंत्र्यवीर घळाघळा रडत होते हे विधान सुद्धा तसुभर जे हालत नव्हते त्यांच्या विरुद्धच्या क्रौर्याबद्दल काही मागणी करत नव्हते, त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले आपण लक्षात घ्या. त्यातला बारकावा खूप सूक्ष्म आहे आणि तो आध्यात्मिक पैलू आहे. अयोध्येचा हो तू राजा व रंकमिवनीचा, या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मला वनवासात राहणं आवडेल, वनवासातच मी राहील, ही रामाची भूमिका मला करावयाची आहे. काय परंपरेचा स्रोत आहे, काय व्यक्तिमत्वाची जोडणी आहे, काय मनाचे धागे आहेत, काय पैलू आहे. अश्रू सुद्धा येण्याची जागा कोणती आहे? एका रात्री 11 वाजता त्यांच्या
रत्नागिरीच्यामध्ये राहत असताना रस्त्यातून एक व्यक्ती जाते आणि ती रामाचं नाव घेते आणि बराच वेळ त्या गल्लीतून जात असताना फक्त राम राम असा शब्दप्रयोग ते उच्चारते। हा प्रसंग विश्वासरावांनी स्वतः सांगितलाय, त्यांच्या मुलानं सांगितलाय। आणि स्वातंत्र्यवीर बाहेर येतात आणि असं म्हणतात की काय व्याकुळता आहे आणि काय तल्लीनता आहे, राम भेटल्याशिवाय राहणार नाही याला। म्हणजे रामाच्या दर्शनाला व्याकुळता लागते, तल्लीनता लागते, भगवंत नावाच्या विषयाला ती व्याकुळता ती तल्लीनता यावी लागते। आणि तशी तल्लीनता जर आली तर चांगलं घडतं। मग किती तल्लीन व्हावं लागतं असं म्हणताना विश्वासराव त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातला एक दुसरा प्रसंग सांगतात की त्यांना विजेचा शॉक लागतो, फार मोठा शॉक लागतो, सुदैवानं वाचतात, पंखा वगैरे सगळा वाकडा होऊन जातो इतका जोराचा विजेचा शॉक लागतो। आणि नंतर स्वातंत्र्यवीर येतात त्यांना भेटायला। मुलाला विजेचा शॉक लागलाय हा प्रसंग आहे आणि मुलगा आता ठीक आहे, अल्पकाळ बेशुद्ध झालेला आहे, आता ठीक आहे, काय झालंय ठीक आहे असं ते काही अगदी जुजबी विचारपूस केलेली आहे। आणि ते असं म्हणतात, अरे नाशिकचा कट केला होता ना बाबारावांनी, तुला माहिती आहे का? तो स्वातंत्र्यवीर मुलाला सांगतात आणि त्यावेळी त्यांना अरे विजेचे शॉक दिले जात होते, विजेचे शॉक दिले जाणं हे काही वेगळं नाही आहे, हा तुला लागला तो ते देत होते, पण दिल्या जाणाऱ्या शॉकने सुद्धा ते डगमगले नाहीत अशी बाबारावांची मनस्थिती होती, तशी आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। काय सांगतं हे मन स्वातंत्र्यवीरांचं, काय सांगतं स्वातंत्र्यवीरांच्या या मनोभूमिकेविषयी आपल्या मनातला विचार? हे शक्य नाही। जर मन तितकंच आध्यात्मिक नसेल तर ते शक्य नाही। आध्यात्मिकतेचा एक आणखी पैलू आहे, आध्यात्मिकता माणसाच्या मनामध्ये खोटे मोठेपणा निर्माण करत नाही आणि द्वेष निर्माण करत नाही, ते निष्कलंक असतं आणि ते निष्कपटी असतं। जसं ते निरहंकारी असतं, निर्मोही असतं, त्याची उदाहरणं मी दिली, तसं ते निष्कलंक असत। 1950 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोरारजीभाई गृहमंत्री असताना अटक होते। मोरारजीभाईंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करायला नको होती। स्वातंत्र्यवीर सावरकर खूप मोठे आहेत, स्वातंत्र्यवीरांचा मोठा सन्मान आहे, त्यांच्याविषयी एक मोठा आदर आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीरांशी बोलायला त्यांचे काही सहकारी येतात। स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिक्रिया काय आहे, ती प्रतिक्रिया ऐकली की त्यांचा अध्यात्म पिंड कळतो। स्वातंत्र्यवीर म्हणाले की प्रशासक हा नेहमी कठोर वृत्तीचा लागतो, हा माझा आणि हा माझा नाही असं मानणारा माणूस उत्तम प्रशासक नसतो, आपल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी ज्याला करता येते तोच प्रशासक असतो। त्या कालखंडामध्ये प्रशासकाने हे करणे आवश्यक होते जे मोरारजीभाईंनी केले आणि मला अटक केली, हे त्यांचे काम प्रशासकाच्या उत्तमतेचे लक्षण आहे, माझी अटक ही त्यापुढे अत्यंत दुय्यम आहे, असा प्रशासक असल्याशिवाय राज्य नावाची यंत्रणा चालत नाही। वेगळ्या अर्थानं विषय नाही म्हणला, असं माणसाचं मन द्वेषापासून दूर असणं आणि अत्यंत स्नेहाळू असणं, किती स्नेहाळू याचे प्रत्यंतर आपल्याला वर्तमानात आपण जर गेलात आणि पुढच्या पिढीला भेटलात त्या झोपडपट्टीत जाऊन, ज्या झोपडपट्टीतल्या अनेक मंडळींना घेऊन स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली, वाल्मिकी समाजातल्या अनेक मंडळींना ते कीर्तन करायला लावत असत, आपण बघा त्यांचा हा सगळा जो मनातला भाव आहे ना, हा म्हणजे त्यांच्या कौटुंबिक जीवनातले प्रसंग आणि त्यांच्या सामाजिक जीवनातले प्रसंग हे अध्यात्माकडे कसे जात होते, कोणत्या पद्धतीने जात होते। अद्वैताचा शंकराचार्यांचा सिद्धांत प्रत्यक्षात अंमलात आणावयाचा असेल तर शंकराचार्यांचे पाय धुण्याचा सन्मान हा माझ्या इथल्या मांग बांधवाला दिला पाहिजे असा आग्रह करणारे सावरकर होते।
जर तुझ्या माझ्यात कोणत्याही प्रकारचं अंतर नाही असा तुझा धर्म मानतो आणि त्याच्या असलेल्या तत्वज्ञानाचा तुला गौरव वाटतो, अभिमान वाटतो, त्याचं क्रियारूप असं असलं पाहिजे. आणि विनवणी इतकी कारुण्य रसातलंय, मला देवाचे दर्शन घेऊ द्या हो. फार सुंदर कविता आहे. मला काहीच नकोय, मला फक्त देवाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, तेवढं नाही घेऊ देणार मला. एका बाजूला ही करुण रसातली, दुसऱ्या बाजूला कोणी गेलं तर सांगणार की मी माझ्या बरोबर त्या बांधवांना घेऊन येईल, माझ्या शेजारी तो बसेल, मला पाणी देण्याच्या अगोदर त्याला द्यावं लागेल. अद्वैत सिद्धांत फक्त सिद्धांतामध्ये मांडून होत नाही. जर तुमची माझी रूप सारखी असतील अशी मोठी मोठी तुम्ही उदाहरणं देणार असाल तर यांच्यावरचा अन्याय मी खपवून घेणार नाही. सामर्थ्य तो दूर करण्यासाठी मी निष्ठापूर्वक प्रयत्न करीन. तो मी करत असताना केवळ माझ्यापुरता सीमित ठेवणार नाही. माई म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती हळदी कुंकवाला जात असत त्यावेळी स्वातंत्र्यवीरांचे हे विचार मांडत असल्याचा दाखला आपल्याला त्यांच्या असलेल्या नंतरच्या आयुष्यात आणि त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रसंगांमधून वाचावयास मिळतो. त्या तिघी नावाच्या एका नाट्यामध्ये याच्या संबंधातला अधिक विवरणही आपण ऐकू शकतो, वाचू शकतो. सगळ्या घराला त्या विषयाच्या भोवती बांधलं, स्वतः शंकराचार्यांशी चर्चा केली आणि ते पतित पावन मंदिराचा उद्धार केला. माणसापेक्षा आणखी कोणी मोठं नाही असा अद्वैताचा कृतिशील विचार अध्यात्माच्या अंतरी असलेल्या स्पर्शाशिवाय घडू शकतो. फार थोड्या मंडळींना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपल्या अनेक विषयांवरचा अभ्यास आणि विचार हा आपल्या परंपरेच्या अनेक गोष्टींना धरून होता. मी काही दोन तीन छोटे प्रसंग सांगतो. आपल्या नातीचं म्हणजे विश्वासरावांच्या मुलीचा शाळेत प्रवेश घेताना त्यांनी विश्वासरावांना असं सांगितलं की विजयादशमीच्या दिवशी प्रवेश घे. प्रवेशाचा दिवस विजयादशमीच्या ऐवजी दुसरा असता तर चालला नसता का? आणि त्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलंय. ते असं म्हणतात की ज्या परंपरा तुम्हाला उन्नत करतात, ज्या परंपरा तुम्हाला शास्त्राबरोबर सामर्थ्य प्रदान करतात, दसऱ्याच्या दिवशी एका बाजूला मुलीला म्हणजे त्या नातीला त्यांनी पाठीवरच्या सरस्वतीची पूजा करायला सांगितली आणि दुसऱ्या बाजूला घरातल्या सगळ्या मंडळींना शस्त्रांची पूजा करायला सांगितली. म्हणून स्वातंत्र्यवीर हे श्रीकृष्णाचे खरे उपासक वाटतात. हे श्रीकृष्णाचे खरे उपासक अशासाठी की ती दोन्ही भूमिका, कुरुक्षेत्रावरील कृष्णाची भूमिका आणि सुदाम्याचे पोहे खात असलेल्या कृष्णाची भूमिका आणि इंद्रप्रस्थामध्ये असताना उष्टी पत्रावळ्या उचलणाऱ्या कृष्णाची भूमिका, असे जर वेगवेगळे पदर आपण फक्त उलगडून लागायला लागलो तर स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यातल्या अध्यात्माचा पैलू आपल्याला फार स्पष्ट होणे लक्षात. हा त्यांचा आध्यात्मिक पैलू फार मोठा आहे. गणपतीच्या आरतीच्या वेळी ते घरामध्ये नाचत असत, म्हणजे भंग असं वर्णन आहे, पण तेच असं म्हणत असत की वाघाच्या पुढे मोदकाचा प्रसाद ठेवून चालत नाही रे राजा, नाही तर पंडितच मोदक होऊ शकतो. विभिन्न रूप लक्षात घ्या स्वातंत्र्यवीरांची. पण गणपतीच्या त्या आरतीला नृत्यता म्हणजे नाचून तो व्यक्त करायचा म्हणजे भाव कोणता? अरे तू सामर्थ्य देणार आहे, तू सामर्थ्य प्रदान करणार आहे, माझे पाय जमिनीवर स्थिरावलेले राहावेत, माझ्यात कोणत्याही पणात कोणताही उद्दमतेचा स्पर्श होऊ नये. म्हणजे अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, भला यात आत्मविश्वास आहे, अहंकार नाही. हा आध्यात्मिक असलेल्या पिंडाशिवाय येणे अशक्य आहे. हा स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यामधला असलेला एक फार मोठा असा दैदिप्यमान भाग आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो. स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा आपण सगळ्यांना मागोवा घेताना हे लक्षात येतं की आपल्याला हे खूपसे प्रसंग माहिती नसतात. स्वातंत्र्यवीरांनी कर्मकांडावर आघात केले, अंधश्रद्धेवर आघात केले, परंपरेमुळे जिथे मनुष्य कृतीशून्य बनतो त्यावर आघात केले.
म्हणजे स्वातंत्र्यवीर ईश्वराच्या विरुद्ध होते असं त्याचं निरूपण करणं चुकीचं आहे. याचं कारण इतक्या गोष्टी स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यात होत्या की शक्ती नावाच्या विषयाचं ग्रहण स्वातंत्र्यवीरांनी कुठून केलं होतं. ते अग्नीचे उपासक होते, ते सूर्याचे उपासक होते, ते तेजपुंजतेचे उपासक होते, प्रकाशाची पूजा करणं हा त्यांचा धर्म होता आणि अंधकार दूर करून टाकावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या विषयाच्या बळकटीला प्रसंग किती सांगितले तरी कमी आहेत मित्रांनो. आणि त्यांची बळकटी त्यांच्या लहानपणापासून आहे. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांना काढून टाकलं तेव्हाचाही असलेला त्यांचा बाणा, आणि त्यांना शासन करून त्यांना तुरुंगात पाठवलं तेव्हाचा बाणा, रत्नागिरीत राहिले तेव्हाचा बाणा, अहिंसा नावाच्या विषयाच्या संदर्भामध्ये झालेल्या गांधींच्या चर्चेच्या वेळी त्यांनी मांडलेला प्रखरतेचा आणि स्पष्टतेचा भाग, मर्यादित अहिंसा ही उत्तम असते आणि उल्लंघन केलेली अहिंसा ही मारक असते. ही प्रखरता अध्या म्हणजे मला जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अध्यात्म म्हणजे विनम्रतेला प्राप्त झालेली धार होती. विनम्रता जेव्हा धारदार होते तेव्हा ती आध्यात्मिक असते, आणि विनम्रता जेव्हा ढोंगी होते तेव्हा ती लाचार होते. लाचार विनम्रता ही कधीही आध्यात्मिक नसते आणि प्रखर विनयता कधीही लाचार नसते. स्वातंत्र्यवीर कधीही कोणापुढे लाचार झाले नाही. त्यांच्या प्रखरतेचा पदर हा मातृभूमीशी जोडलेला होता. ते म्हणत की पुन्हा मला जन्म मिळाला तरी या मातृभूमीसाठीच मिळावा अशी त्यांची इच्छा होती. मला तर खरंच असं मनापासून वाटतं की या देशात घडलेल्या काही भूतकाळातल्या प्रसंगात स्वातंत्र्यवीरांना नक्की आनंद झाला असेल. काश्मीरमध्ये जे घडलं भूतकाळात आणि ज्या कलमांचा विशेष उल्लेख अनेक गेल्या दिवसापासून चालू आहे, आणि स्वातंत्र्यवीरांना आणखी आनंद होण्याच्या घटना नजीकच्या भविष्यात वाढणार आहेत असं माझं मत आहे. ज्यातली एक घटना आजच्या भाषणाच्या निमित्तानं नक्की सांगून ठेवतो, जो माझा अंदाज आहे की आज न उद्या या नाही तर कोणत्या तरी नजीकच्या भविष्यात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक झाल्याशिवाय राहणार. याच्यात आध्यात्मिकता कोणती आली सांगतो. चीन हा शत्रू आहे, पाकिस्तान हा शत्रू आहे, त्यांना बांधव म्हणू नका असं 1962 साली स्पष्टपणे नेहरूंना अत्यंत प्रेमानं आणि स्पष्टपणे सांगणारे सावरकर होते. ज्या नेहरूंच्या कालखंडात त्यांच्यावर गांधी वधाचा असलेला खटला चालू लागला, गांधी हत्येतून त्यांना निर्दोष सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर आनंदित अत्याचार झाले त्याचा उल्लेख मी करणार नाही. पुमा भावेंना आपण वाचा म्हणजे तुमच्या हे सगळं लक्षात येईल. परंतु ते स्थिर होते, डगमगले नाही, मागितलं नाही. एकच मागणं, या जन्मात जर काही मला माझ्या कल्पनेप्रमाणे ही माता उन्नत स्थानावर बसलेली पाहता आली नाही तर पुन्हा याच भूमीत जन्म द्यावा, काहीतरी करण्यासाठी, तिची सेवा करण्यासाठी. माझं आयुष्य त्यागमय व्हावं, ते तपमय व्हावं, तपस्येने ते बांधलं जावं आणि माझ्या असलेल्या शरीराची हाडंसुद्धा दधीची प्रमाणे या मातृभूमीच्या चरणी समर्पित व्हावी असा भाव आध्यात्मिक पिंड असल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. असा भाव मनात असल्याशिवाय कृती तशी घडू शकत नाही. अशा अत्यंत दैदिप्यमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या मनोभूमिकेच्या संदर्भात आपण सगळ्यांनी एकदा नीट आतमध्ये डोकावून विचार केला पाहिजे. शक्ती तेव्हाच वाढते जेव्हा मन सक्षम असते, आणि शक्तीचा ऱ्हास तेव्हाच होतो जेव्हा मन कमकुवत असते. हे जगातल्या कोणत्याही व्यक्तीला लागू केलेलं वाक्य आहे, लागू असलेलं वाक्य आहे. आणि हे प्राप्त होण्याची जागा माणसाच्या मनाचा गाभा आध्यात्मिक असल्याशिवाय घडत नाही. दिग्गजांनी आध्यात्मिकतेचा जो अर्थ सांगितला आहे तो आपण या निमित्तानं लक्षात घ्यावा. आपलं आयुष्य ध्येयमय करावं, आपलं जीवन मातृभूमीच्या किंवा कोणत्या तरी असलेल्या तिच्या उज्ज्वलतेभोवती बांधावं,
ते कृती रूप असावं, ते निष्काम कर्मयोगाप्रमाण जगून दाखवावं आणि पुन्हा आनंदानं रिक्त हस्तानं जावं आणि समाधानानं जावं। त्या समाधानाची छटा सुद्धा तुम्हाला आम्हाला वेगळी आनंद करते। 21 दिवस सावरकरांनी पाय प्रवेशन केलं, गणपतीचा आवडता आकडा 21। 21 दिवस हे मृत्यूला सांगण्याचं सामर्थ्य आहे की मी सांगितल्याशिवाय यायचं नाही, येऊ शकत नाहीस। जेव्हा शरीराची स्थिती शरपंजरी झालेली असते तेव्हा सुद्धा मृत्यू येऊ का असं ज्यांना म्हणतो, असा मृत्यूवर प्रत्यक्ष विजय मिळणाऱ्या माणसाला नतमस्तक करण्याची ही संधी आहे मित्रांनो। फक्त एक असं लक्षात घ्या, मोठ्यांच्या आयुष्याचं गुणवर्णन करून थांबणं म्हणजे आपण क्षणिक फक्त स्वतःच्या मनाला त्या विचारांना न्हाऊ घालण्यापुरतं मर्यादित करणं असतं। मी आपणाला हात जोडून सावरकरांच्या या वृत्तीतून प्रार्थना करणार आहे आणि या प्रार्थनेतून मी माननीय अध्यक्ष जे आहेत आपले आजचे, ते जे समर्थांचे सर्वत्र विचार नेतात आपल्या सगळ्यांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात, त्यांनाही या निमित्ताने विचार सांगणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे समर्थ रामदासांनी अभिप्रेत असलेले जीवन जगणारे महंत होते। आपण तसे महंत होणार आहोत का? आपल्या ताकदीने आपण काही करणार आहोत का? असं मन आपलं सामर्थ्यशाली होईल असं काही शिकणार आहोत का? दुर्दैवाचा एखादा आघात आपल्या आयुष्यात झाला तर तो पचवण्याची क्षमता वाढवणार आहोत का? आणि जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी असे प्रत्यक्ष म्हणणार आहोत का? असा प्रश्न आपल्या मनाला विचारावा, याचं होकारार्थी उत्तर घ्यावं आणि कृतीने आपल्या आयुष्यातला उर्वरित भाग आणि पुन्हा जन्म घेतल्यानंतर या मातृभूमीच्या चरणी समर्पित करावा अशी आपण सगळ्यांना प्रार्थना करतो। आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि दोघांच्या एकत्रित भाषणासाठी उपलब्ध असलेल्या वेळेमुळे आपण सगळ्यांना नतमस्तक होऊन आपली रजा घेतो।